पेपरच्या दिवशीचं नियोजन सांगतोय. मग यामध्ये काय केलं पाहिजे तर थोडस तुम्हाला सांगतो की आदल्या दिवशी पेपरच्या आदल्या दिवशी तुम्ही जास्त वेळ अभ्यास करू नका रात्रीचा. म्हणजे 10 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि 10 वाजता झोपायला जायचं, आराम करायचा, मोबाईल वगैरे बंद ठेवायचा. आणि झोपल्यानंतर काहींना झोप वगैरे येत नाही, म्हणजे बारीक सारीक गोष्टी आहेत मी सांगतो कारण मी ते अनुभवल्यात. झोप वगैरे येत नाही, कोणी सर्दीची किंवा खोकल्याची गोळी वगैरे खाऊन झोपलं तरी पण झोप येते, म्हणजे ते पण तुम्ही करू शकता. किंवा विचार थोडे बंद ठेवून असं काहीतरी करून शांत झोपा, कारण तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि तो आपल्याला उद्याच्याला अप्लाय करायचा असतो. त्यामुळं अजिबात घाबरायचं नाही, स्वतःवर एवढा विश्वास ठेवायचा आणि तो विश्वास इतका ठेवायचा की कोणी काही जरी म्हटलं तरी पण एवढं डोक्यात ठेवायचं की मी 100% पास होणार आहे आणि मला पास व्हायचं आहे आणि मला त्याच्यापासून कोणीही अडवणार नाही. सकाळी व्यवस्थित उठायचं, चांगली झोप घ्यायची, सेंटरनुसार उठायचं. लांब असेल तर लवकर उठावं लागेल, जवळ असेल तर उशीरा उठू शकता. एक मी बघतो की सकाळी उठल्यानंतर मुलं काय करतात, याला फोन त्याला फोन, घरच्यांना फोन, इकडे फोन तिकडे फोन, त्यानंतर आपापसामध्ये चर्चा करतात. तिथं सेंटरला गेल्यानंतर पण बरेच मुलं घोळका घालून बसलेले असतात, आपापसामध्ये चर्चा करतात, एकमेकांना डिस्कस करतात. म्हणजे आपण 4-5 वर्ष काय केलेलं असतं, अभ्यासच केलेला असतो ना, त्या 1-2 तासांनी आपल्या अभ्यासामध्ये किंवा खूपच आपले प्रश्न बरोबर येणार आहेत का? मग तिथं जाऊन उगीच चर्चा करत बसू नका याच्या त्याच्यासोबत, असं येणार आहे तसं येणार आहे, हा प्रश्न असा तो तसा. उगीच चर्चा करू नका, शांत जा सेंटरच्या ठिकाणी, शांत जाऊन एका ठिकाणी बसा. ज्यावेळेस वरती ते सोडतील त्यावेळेस जाऊन बसा, हॉलमध्ये बसा. ती हॉल मेंटॅलिटी एकदम, ज्यावेळेस तुम्ही थोडं लवकर जाऊन बसता तर तुम्ही थोडं तिथं रिलॅक्स होता. काही काही मुलं पेपर सुरू होताना 5-2 मिनिटं अगोदर येतात, मग ते रिलॅक्सच होत नाही. म्हणजे मित्रांनो, तुम्ही खाली जर पुस्तक वाचत बसले तुम्ही 1 किंवा 2 प्रश्न बरोबर आणू शकता, पण तुमची जर मेंटॅलिटी चांगली नसेल, तुम्ही जर रिलॅक्स नसाल तर तुमचे 10 पण प्रश्न चुकू शकतात. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तिथं गेल्यानंतर वाचण्याच्या फंद्यात पडू नका. त्या पेपरच्या दिवशी एकदम कॉन्फिडेंटली आत जाऊन बसा आणि ज्या स्वतःला रिवाइज करा की आपल्याला काय चुका करायच्या नाहीत, काय चुका टाळायच्या, काय करायचंय स्वतःला सांगा. एक्झॅक्ट पेपरमध्ये तुम्हाला आता मी पेपर सोडवताना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्या अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पण स्वतःच्या काही डेव्हलप केलेल्या असतील त्या पण अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. सावकाश प्रश्न सोडा, 2 तासाचा पेपर आहे, वेळ खूप आहे, पूर्ण वेळेचा उपयोग करा. सोपा प्रश्न अजिबात चुकू देऊ नका. मी परत परत सांगतो, 1 प्रश्न जर सोपा चुकला तर तो आपल्याला आपलं आयुष्य बदलवतो. त्याच्यामुळे आपण तिथं माती खाऊन आलेलो असतो तर ती आपल्याला चूक करायची नाही. एका प्रश्नामुळे मी तुम्हाला सांगितलं किती त्रास होतो, तर ती चूक करू नका. अवघड प्रश्नाला घाबरू नका. आणि हॉलमध्ये जरी काही एखाद्या वेळेस असं होतं, कोणाचा आरडाओरडा होतो, कसला आवाज येतो, शिक्षक एखाद्यावरती रागवतात, काय होतात, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण आपल्या पेपरवरती कॉन्सन्ट्रेशन करा, फुल कॉन्सन्ट्रेशनने पेपर सोडवा, शेवटच्या क्षणापर्यंत पेपर सोडा. बरेच विद्यार्थी 1-1.5 तासामध्ये पेपर सोडवतात आणि मग हाताची घडी घालून बसतात, तर तसं करू नका. आपल्याला 2 तास दिलेत ना आयोगाने, तर पुरेपूर वापर करा 2 तासाचा. गोल चुकू देऊ नका, गोल व्यवस्थित करा. आणि गोल करत असताना एकदम ज्या नंबरचा प्रश्न आहे त्याच नंबरचा गोल, म्हणजे हे काळजीपूर्वक बघा, कारण याच्यामध्ये तुमचा चुकून एक जरी प्रश्न चुकला तर खूप अवघड आहे, त्याच्यामुळे ती चुका होऊ देऊ नका. आणि कॉन्फिडंट राहा, ज्या गोष्टी तुम्हाला निगेटिव्ह करतात त्या गोष्टीपासून लांब राहा. बरं, कोण काय करतं याच्याकडे लक्ष देऊ नका. खूप चांगला पेपर द्या, तुम्हाला पेपर 100% चांगला जाणार आहे. मी पहिलंच सांगितलं की कोणाचा कमाईला स्कोर आला नसेल, कोणाची अंतिम रिझल्टमध्ये किंवा मेन्समध्ये किंवा प्रीमध्ये 1-2 मार्कांनी प्री मेन्स किंवा अंतिम रिझल्ट गेलेला असेल, कोणाचे काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला कसलेही प्रॉब्लेम असू द्या, घरचे प्रॉब्लेम असू द्या, परिस्थितीचे प्रॉब्लेम असू द्या, अजिबात त्याचं भांडवल करू नका. कारण मी ते स्वतः अनुभवलं, त्यामुळे तुम्हाला सांगतो की अजिबात त्या गोष्टीचं कधीही भांडवल करू नका, कारण त्या गोष्टी या आपल्या पेपरसाठी कधी चाडवे येत नाही. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. आजकाल मुलांना खूप प्रॉब्लेम आहेत, मुलींना पण प्रॉब्लेम आहेत की वय वाढत जातं, पोस्ट नसते, डिप्रेशनमध्ये जातात. ही पोस्ट किंवा हा पेपर म्हणजे आपलं आयुष्य नसतंय, त्याच्यामुळं एकदम त्याच्यावर एवढा लोड घेऊन की आता उद्या मी पेपर जर पास झालो किंवा झाले तरच माझं आयुष्य आहे, आणि जर पास नाही झाले किंवा नाही झालो तर परत आयुष्य संपलं, असा अजिबात विचार करू नका. पोस्ट किंवा हे पद मिटणं म्हणजे आयुष्य नाही, बाकीच्या पण भरपूर गोष्टी आहेत, पण तरी पण तुम्ही याच्यामध्ये पास होणार आहे त्यासाठी तुम्हाला कॉन्फिडंट राहायचंय. आणि जरी तुम्ही कुठल्या परिस्थितीत असाल, भांडवल अजिबात करू नका. तुम्ही तुमचा पेपर चांगला द्या आणि कॉन्फिडंट राहा. त्या गेटमध्ये पेपरला जातानाच एंट्री अशी करायची की आपण सगळ्यापेक्षा हुशार आहेत, इथं बसलेले जे वाचतायत वगैरे ते आपल्यापेक्षा कमी हुशार, असं मनाला समजायचं. जरी नसलो हुशार तरी पण समजायचं, म्हणजे एक स्वतःला कॉन्फिडंट ठेवायचं, कारण कॉन्फिडन्स आणि तुमच्या मेंटॅलिटीवर हा पेपर मॅटर करतो. अभ्यास खूप कमी प्रश्नांना कामी येतो, बाकीचा तुमचं जे बिहेवियर आहे किंवा जो तुमची तुम्ही किती जागरूक आहेत, किती रिलॅक्स आहे, तुम्ही किती प्रेशर हँडल करताय, याच्यावर तुमचे प्रश्न बरोबर येण्याचं कार्यक्रम ठरतो. त्यामुळं या गोष्टी सगळ्या सांभाळा. 100% तुम्ही भावी अधिकारी आहात आणि
फक्त पेपरवर फोकस करा. प्री झाल्यानंतर परत आपण मेन्सला मला जे जे काय तुमच्यासाठी आणि आपल्या सगळ्या मित्रांसाठी करता येईल ते आपण करत राहू, चर्चा करत राहू. जर काही अडचण असेल तर ज्ञानदीप अकॅडमी आहे किंवा मी आहे, नेहमी विचारत चला आणि खूप चांगला अभ्यास करा. तुम्ही 100% यशाच्या जवळ आहेत आणि 100% पास होणार आहे. तर तुमचे सगळ्यांचे प्रॉब्लेम हे काही क्षणात नाहीसे होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ज्या चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला फायदा होणार आहे त्या अवश्य करा. तुम्ही सगळेजण पास होत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. थँक्यू.